नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि हे जे सर्व प्रश्न असणार आहेत ते पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी महत्त्वाचे प्रश्न आणि रिव्हिजन म्हणून ठरणार आहेत लक्षात ठेवायचे मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर आपलं व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावानं त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याही चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची जी पी डी एफ आहे ही फ्रीमध्ये उपलब्ध आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि हे जे सर्व प्रश्न असणार आहे ते सर्व प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहेत कारण पोलीस भरतीमध्ये रिव्हिजन वारंवार तेच प्रश्न आपल्याला विचारले जातात चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे प्रश्न उत्तरं पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्न लक्षात ठेवायचे दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे तर कर्नाळा पक्षी अभयारण्य हे जे आहे हे रायगड या जिल्ह्यामध्ये येतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो आपण याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स देखील पाहणार आहोत प्रत्येक प्रश्नावर आपण स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे तर पहा महाराष्ट्रातील पहिलं पक्षी अभयारण्य आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य याचा जिल्हा आहे रायगड आणि सागरेश्वर अभयारण्य जे आहे ते सांगलीमध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे हरणांसाठी प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रातील ते पहिलं मानवनिर्मित अभयारण्य आहे नांदूर मधमेश्वर जे आहे ते पक्षी अभयारण्य आहे नाशिक जिल्हा येतो आणि महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ते प्रसिद्ध आहे दोन हजार वीस जानेवारी दोन हजार वीसमध्ये रामसर या ठिकाण म्हणजे रामसर स्थळामध्ये त्याला दर्जा देखील प्राप्त झालेला आहे आणि महाराष्ट्रातील पहिलं रामसर रामसर स्थळ म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर पहा एका प्रश्नावरती आपल्याला किती प्रश्न तयार झाले महाराष्ट्रातील पहिलं पक्षी अभयारण्य कोणतं कर्नाळा लक्षात ठेवा जिल्हा कोणता आहे त्याचा रायगड सागरेश्वर अभयारण्य जे आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे सांगलीमध्ये कशासाठी प्रसिद्ध आहे हरिणांसाठी आणि ते महाराष्ट्रातील पहिलं मानवनिर्मित अभयारण्य आहे सोबतच पहा मांद नांदूर मधमेश्वर जे आहे ते देखील पक्षी अभयारण्य आहे जिल्हा कोणता आहे त्याचा नाशिक आणि महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ते प्रसिद्ध आहे आणि त्याला दोन हजार वीस जानेवारी दोन हजार वीसमध्ये रामसर या याचा दर्जा जो आहे तो प्राप्त झाला आहे आणि महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक, क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दोन आहे संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे पहा मूळ नाव म्हणजे एका ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की त्यांचं पूर्ण नाव काय आहे तर संत गाडगे बाबा किंवा गाडगे महाराज यांचं पूर्ण नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन डेबुजी झिंगराजी जाणोरकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे यामध्ये महत्त्वाचे त्यांचे पॉईंट्स आपण समजावून घेऊया त्यांचं मूळ नाव लक्षात ठेवायचं डेबूजी झिंगराजी जानोरकर वैज्ञानिक कृती असलेले ते समाज सुधारक होते त्यांचा जन्म अमरावती या ठिकाणी झाला आहे तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर आणि ते कीर्तनाद्वारे लोकांना शिक्षण देण्याचं कार्य करत होते म्हणजे कीर्तनाद्वारे त्यांच्या कीर्तनाद्वारे ते जे आहे ते समाज सुधारण्याचं कार्य करत होते पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना कोणत्या साली झालेली आहे कधी कधी आपल्याला पहा सरळ सरळ आर बी आय विचारलं जातं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतीय रिझर्व्ह बँक याची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक चार एकोणीसशे पस्तीस लक्षात ठेवा नाईन्टीन थर्टी फाईव्ह एकोणीसशे पस्तीसला आर बी आयची स्थापना करण्यात आलेली आहे तर कधी केली हे देखील पहा लक्षात ठेवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यालाच आर बी आय म्हटलं जातं याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला करण्यात आली आहे आणि ज्यावेळी स्थापना होती तर स्थापनेवेळी त्याचं जे हेडक्वॉर्टर होतं मुख्यालय ते कोलकात्याला होतं आणि एकोणीसशे सदतीस लक्षात ठेवा एकोणीसशे सदतीसपासून ते मुंबई या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे आर बी आयचे पहिले गव्हर्नर लक्षात ठेवायचे ऑसबॉर्न आर्कल स्मिथ होते आणि आर बी आयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते तर सी डी देशमुख आर बी आयचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता याचा जिल्हा कोणता आहे तर नवी मुंबई पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये हा प्रश्न होता आणि आत्तापर्यंत असा जो प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एकोणीसशे पस्तीसला त्याची स्थापना झाली तर हा जवळपास अठरा वेळा विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे लक्षात ठेवा त्यामुळे प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे मित्रांनो आणि यासाठी आपल्याला जर पीडीएफ डाउनलोड करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टेलिग्रामच्या आपल्या लिंक दिली आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्रीमध्ये उपलब्ध केलेली आहे प्रश्न चौथा आहे मुंबई पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद डॅश दर्जाचे असते मित्रांनो हा प्रश्न देखील थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा प्रश्न समजावून घ्यायचा आहे जे पोलीस आयुक्त जे आहेत नवी मुंबई या ठिकाणचं जे पद आहे तर ते कोणत्या दर्जाचं म्हणजे कोणत्या लेवलचं पद असतं तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल अप्पर पोलीस महासंचालक पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात ठेवायचं आहे पोलीस आयुक्त हे जे पद आहे हे अप्पर पोलीस महासंचालक या दर्जाचं पद असतं आणि पोलीस महासंचालक हे जे आहे हे महाराष्ट्रातील पोलीस दलातील सर्वात मोठं पद मानलं जातं आणि पोलीस अधीक्षक जे आहे ते जिल्हा पोलीस दलाचा एक प्रमुख असतो लक्षात ठेवा पोलीस अधीक्षक एस पी लक्षात ठेवा आणि पोलीस महासंचालक हे आपल्या राज्यातील म्हणजे महाराष्ट्रातील पोलीस दलातील सगळ्यात मोठं पद आहे यावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात आणि पोलीस डिपार्टमेंटवरती आपल्याला हमेशा एक ते दोन प्रश्नही विचारले जातात तर त्या अनुषंगाने आपण जवळपास बहात्तर प्रश्न असे घेतलेले आहेत की त्याशिवाय बाहेरचा प्रश्न येणं शक्यच नाही पोलीस भरतीविषयी म्हणजे पोलीस डिपार्टमेंट तर त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत प्रश्न चौथा प्रश्न क्रमांक पाचवा आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश वापरतात पहा प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन सोनार तंत्रज्ञान जास्त त्यासाठी के म्हणजे समुद्राची खोली मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो पहा सोनार टेक्नॉलॉजी एक प्रकारे सोनारचा आपल्याला फुलफॉर्म मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग हा जो आहे हा सोनारचा फुलफॉर्म आहे याचा उपयोग कुठं कुठं केला जातो तर पाण्याखाली असणाऱ्या ज्या काही टेकड्या आहेत किंवा दर्या आहेत पाणबुड्या आहेत हिमनगास असणार आहेत बुडाल्ली जहाजं आहेत यांचा शोध घेण्यासाठी सोनार तंत्रज्ञान जे आहे ते वापरलं जातं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे की समुद्राची खोली मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक सहावा आहे दर्पण हे पत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत कोणी सुरू केले या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न तयार होतात लक्षात ठेवा त्यापूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण पाहून घेऊया तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार बाळशास्त्री जांभेकर लक्षात ठेवा सहा जानेवारी अठराशे बत्तीस या दिवशी मुंबई या ठिकाणी दर्पण हे मराठीतील पहिलं वर्तमानपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं आणि दर्पण हे जे आहे हे प्रथम पाक्षिक होतं लक्षात ठेवा पाक्षिक म्हणजे काय यावरही आपल्याला मित्रांनो महत्त्वाचा मी प्रश्न सांगतो पाक्षिक म्हणजे काय असतं लक्षात ठेवा दर दिवशी जे प्रकाशित होतं त्याला दैनिक म्हटलं जातं जे सात दिवसानंतर प्रकाशित होतं त्याला साप्ताहिक म्हटलं जातं जे पंधरा दिवसानंतर प्रकाशित होतं त्याला पाक्षिक म्हटलं जातं आणि जे एका महिन्यानंतर प्रकाशित होतं त्याला मासिक म्हटलं जातं तर दर्पण हे जे आहे हे पहिलं पाक्षिक होतं त्यानंतर ते साप्ताहिक झालं म्हणजे पंधरवाड्यावरून त्याला सात दिवसानंतर प्रकाशित करण्यात येऊ लागलं म्हणजे पाक्षिकवरून ते साप्ताहिक झालं आणि हे जे आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये त्यावरती छपाई केली जाऊ लागली म्हणजे त्याचा मजकूर जो आहे कॉन्टेंट जे आहे तर ते दोन्ही भाषेमध्ये होतं आणि अठराशे चाळीसला दर्पण बंद पडलं आणि त्यानंतर त्यांनी दिग्दर्शक वृत्तपत्र हे जे आहे हे सुरू केलं होतं लक्षात ठेवा कधी अठराशे बत्तीस वर्षी ते सुरू झालं अठराशे चाळीसला ते बंद झालं आणि ते कोणी सुरू केलं बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणत्या ठिकाणी केलं मुंबई या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार आहे प्रश्न सातवा आहे कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे पहा कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो लक्षात ठेवा कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो जिल्हा आहे त्याचा कोल्हापूर आणि यामध्ये पहा इतर संगम आणि त्यांची काही महत्त्वाची ठिकाणं पहा प्रवरा मुळा यांचा जो हे आहे संगम तो होतो नेवासा अहमदनगरला गोदावरी प्राणहिता कोणत्या ठिकाणी होतो सिरोंच्या या ठिकाणी गडचिरोली जिल्हा कोयना आणि कृष्णा कराड त्याला प्रीतीसंगम देखील म्हटलं जातं साताऱ्यामध्ये वेण्णा आणि कृष्णा माहुली या ठिकाणी होतो सातारामध्ये तापी आणि पूर्णा चांगदेव या ठिकाणी होतो जळगाव या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला महत्त्वाचे प्रश्न जर पाहायचे असतील तर आपण एक स्पेशल व्हिडिओ घेतलेला आहे पहा राज्यातील नदी प्रणाली याविषयी त्यावर आपण डीपमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याचे हे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे एस एस सी जी डीसाठी महत्त्वाचा प्रश्नसंच उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि यामध्ये दोन हजार तेवीसमधील सर्व प्रश्नपत्रिका आहेत त्या मराठीमधून असणार आहेत पहिल्यांदाच लक्षात ठेवायचं आहे जी एस एस सी आणि जी डी परीक्षा आहे ही मराठीमध्ये देखील होत आहे आणि या पुस्तकाचे लेखक आहेत पहा सचिन सर पब्लिकेशन, पब्लिकेशन आहे विजयपद पब्लिकेशन पुणे याचं जे आहे अजून एक लेखक आहेत विकास सिंदाळकर सर जे की करंट अफेअर्स टर्निंग पॉईंटचे लेखक देखील आहेत यामध्ये या, या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पहा मित्रांनो एस एस सी जी डी दोन हजार तेवीसला झालेल्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका आहेत या पूर्णपणे मराठीत देण्यात आलेल्या आहेत आणि टी सी एस पॅटर्ननुसार सर्व ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरण म्हणजेच प्रश्न मराठीमध्ये घेतलेले आहेत आणि हे जे आहे एस एस सी जी डी यामध्ये रिपीट प्रश्नांचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणात आहे त्यामुळे हे जो प्रश्नसंच आहे हा आपण नक्की विकत घ्यायचा आहे विकत घेण्यासाठी त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर पहा प्रश्न आठवा आहे सहालेर किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सल्लेर हा जो किल्ला आहे ना मित्रांनो हा येतो पहा पर्याय क्रमांक एक तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे सहालेर लक्षात ठेवा सहालेर किल्ला नाशिक या जिल्ह्यामध्ये येतो आणि इतर अजून काही महत्त्वाचे जे किल्ले आहेत तर ते कोणते कोणते आहेत पहा नाशिकमध्ये ब्रह्मगिरी अंकाई टंकाई रायगडमध्ये असणारे जंजिरा कासा प्रबळगड लिंगाणा सुधागड आणि चौल साताऱ्यामध्ये असणारे वसंतगड वासोटा मकरंदगड सज्जनगड आणि यावरती सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात जे काही महत्त्वाचे किल्ले आहेत तर ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात यावर आपण एक डीपमध्ये मित्रांनो व्हिडिओ घेतलेला आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक नववा आहे डॅश या विकारात शरीरातील शर्करेचं प्रमाण नियंत्रणात राहत नाही पहा खालीलपैकी असा कोणता आजार आहे की तो आजार माणसाला झाल्याच्या नंतर शर्करा म्हणजे काय तर शर्करेला समानार्थी शब्द आहे पहा साखर तर तो रोग झाल्याच्या नंतर किंवा आजार झाल्याच्यानंतर साखरेचं जे प्रमाण आहे ते नियंत्रणामध्ये राहत नाही आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन मधुमेह म्हणजेच पहा डायबिटीज हा जो आजार झाल्याच्यानंतर साखरेचं प्रमाण त्याला कंट्रोल करता येत नाही यामध्ये पहा इन्सुलिन संप्रेरकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होत असतो आणि स्वादुपिंड या अवयवाचा स्वादु दाह म्हणजेच मधुमेह रोग आहे यावर आपल्याला आरोग्य विभागामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की मधुमेह हा जो आजार आहे हा कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तर स्वादुपिंडाशी संबंधित आहे आणि चौदा नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे फ्लिमिंगो अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे पहा फ्लिमिंगो अभयारण्य आणि हे जे आहे हे येतं पहा ठाण्याच्या खाडीमध्ये पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे याविषयी इम्पॉर्टंट्स पॉईंट्स मित्रांनो लक्षात ठेवायचे आहेत फ्लेमिंगो अभयारण्य जे आहे ते ठाणेखाडी या ठिकाणी आढळतं आणि ढाकणा कोळगाज मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावतीमध्ये फनसाड पक्षी अभयारण्य रायगड सागरेश्वर यशवंतराव चव्हाण जे आहे ते सांगलीमध्ये आहे देऊळगावला रेहेकुरी अभयारण्य आहे काळविटासाठी प्रसिद्ध आहे अहमदनगर जिल्हा आहे गौतळाभरण्य औरंगाबाद या ठिकाणी कधी कधी आता औरंगाबाद येणार नाही मित्रांनो आता यानंतर छत्रपती संभाजीनगर असा आपल्याला उल्लेख करावा लागणार आहे पहा कारण ही प्रश्नपत्रिका जुनी असल्यामुळे कधी कधी आपल्याला औरंगाबाद असा उल्लेख करण्यात आलेला आहे गौतळाभरण्य अभयारण्य औरंगाबाद आणि जळगावमध्ये पसरलेला आहे पण लक्षात ठेवा त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हा विषय महत्वाचा आहे कारण यावर देखील आपल्याला एक प्रश्न हा इम्पॉर्टंट असणार आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत प्रश्न कदी -कदी त्या त्या हा प्रश्न कधी कधी चेंज होऊ शकतो ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवतो त्यावेळी वेगळे असू शकतात आणि नंतर वेगळे असू शकतात त्यामुळे मित्रांनो जे करंट असणार आहेत त्यावरती आपण फोकस करायचं आहे तर सध्याचे कोण आहेत तर रश्मी शुक्ला पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे तर सध्या जे आहे तर राज्याचे पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला लक्षात ठेवायचं आहे यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट म्हणून आपण घेतलेला आहे आणि मुंबई शहर पोलीस आयुक्त कोण आहेत तर विवेन विवेक पणसाळकर पर्याय तीन रश्मी शुक्ला सध्याच्या महासंचालक आहेत पोलीस महासंचालक प्रश्न बारा है, राज्य डैस है राज्य आहे राज्यघटनेचे कलम डॅश अन्वय देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते म्हणजे राज्यघटनेचं असं कोणतं कलम आहे की त्या कलमाद्वारे देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करता येते आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन कलम तीनशे साठ लक्षात ठेवा कलम तीनशे साठ हे जे आहे हे, हे आर्थिक आणीबाणीसाठी कलम वापरण्यात येतं आणि राज्य भारतीय राज्यघटना भाग अठरा यामध्ये आणीबाणी विषयक तरतुदी करण्यात आलेले आहेत कलम तीनशे बावन्न ते कलम तीनशे साठमध्ये आणीबाणी हे तत्व भारतीय संविधाने जर्मनी या देशाकडून घेतलेले आहे कलम तीनशे बावन्न जे आहे ते राष्ट्रीय आणीबाणी आहे कलम तीनशे छप्पन्न जे आहे ते राज्य आणीबाणी आहे आणि कलम तीनशे साठ जे आहे ते आर्थिक आणीबाणी आहे पर्याय तीन आपले योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे भारतीय राज्यघटनेप्रमाणे खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही असा प्रश्न आहे तर लक्षात ठेवायचंय परराष्ट्र व्यवहार परराष्ट्र व्यवहार हा जो विषय आहे तो राज्यसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही यामध्ये पोलीस सार्वजनिक आरोग्य आणि शेती हे तीनही जे विषय आहेत ते राज्यसूचीमध्ये समाविष्ट आहेत आणि परराष्ट्र व्यवहार हा जो आहे लक्षात ठेवायचा आहे हा राज्यसूचीमध्ये येत नाही त्याचा जो समावेश आहे तो संघसूचीमध्ये केला जातो आणि राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टामध्ये तीन सूचींचा समावेश आहे संघसूची राज्यसूची समवर्तसूची तर यामध्ये पोलीस सार्वजनिक आरोग्य शेती हे जे विषय आहेत हे राज्यसूचीमध्ये येणारे विषय आहेत आणि परराष्ट्र व्यवहार बँक संरक्षण हे जे आहेत हे केंद्र सूचीमध्ये येतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस कधी साजरा केला जातो मित्रांनो प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे पहा दिनविशेषवरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारले जातात तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवता मानव एकता दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर वीस डिसेंबर लक्षात ठेवा वीस डिसेंबर दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस साजरा केला जातो यामध्ये काय असतं की लोक गरिबी भूक आणि रोग दूर करण्यासाठी पद्धतीचा अवलंब करण्याचा संकल्प केला जातो त्यामुळे हा जो दिवस आहे हा पाळण्यात येत असतो वीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी यु जागतिक एकता निधीचा स्थापना देखील केलेली आहे पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न पंधरावा आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीसने किती लोकांना सन्मानित केले जाणार आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक एक तर दोन लोकांना सन्मानित केलं जाणार आहे लक्षात ठेवायचंय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने क्रीडा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस जे ते जाहीर केलेले आहेत आणि पुरस्कार जो आहे हे भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते नऊ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रपती भवनात प्रदान केले जाणार आहेत यावेळी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटनपटू चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि रँकी रेड्डी सात्विक साई राज यांना देण्यात येणार आहेत लक्षात ठेवायचं यावेळी सव्वीस खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरवीन करण्यात आलं होतं पर्याय एक आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणते कलम भारतीय संविधानाचा प्राण आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर कलम बत्तीस जे आहे याला बाबासाहेब आंबेडकर हे जे आहे तर हे भारतीय संविधानाचा प्राण असं म्हणत होते तर का तर कलम बत्तीसनुसार घटनात्मक उपाययोजनेचा हक्क नागरिकांना प्रदान करण्यात येतो आणि या हक्कांच्या तरतुदी अंतर्गत नागरिकांच्या मूलभूत हक्कांवरती गदा आल्यास त्याविरुद्ध न्यायालयात आपल्याला दाद मागता येत असते त्यामुळे हा हे जे कलम आहे कलम बत्तीस तर या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणत होते की संविधानाचा कलम आहे सॉरी संविधानाचा प्राण आहे कलम बत्तीस पर्याय चार आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे खालील पर्यायामध्ये काही नावे दिली आहेत यातील विसंगत नाव ओळखायचं आहे पहा म्हणजे गटातनं बसणारा एक प्रकारे आपल्याला नाव विचारलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहे हे विसंगत नाव आहे विसंगत नाव म्हणजे चारपैकी वेगळं नाव असणार आहे का तर लक्षात ठेवायचं आहे इंद्रकुमार गुजराल हे जे आहेत सोबतच लालबहादूर शास्त्री आणि एच डी देवेगौडा हे जे आहेत हे तिघही पंतप्रधान होते पहा पी होते भारताचे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत हे राष्ट्रपती होते त्यामुळे हे जे नाव आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद ते वेगळं नाव असणार आहे तर भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा उल्लेख केला जातो किंवा ते आहेत देखील आणि पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला जातो हे तिघे आहेत पंतप्रधान आणि राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद त्यामुळे त्यांचं नाव वेगळं आहे पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे भारतीय राज्यघटनेतील त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे पहा त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर घटनादुरुस्ती कोणत्या घटकाशी संबंधित आहे तर ती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित असणार आहे मित्रांनो प्रश्न समजावून घ्यायचा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणून लॉर्ड रिपन यांना संबोधले जाते यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो की स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण उत्तर आहोत लॉर्ड रिपन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के राखीव राखीव जागा देणारे महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे लक्षात आहे महिलांसाठी राखीव जागा देखील महाराष्ट्र राज्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झालेली आहे प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे यावरती उत्तर असणार आहे एकोणीसशे एकाहत्तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर हे जे वर्ष आहे यावर्षी बांगलादेश या बांगला देशाची निर्मिती झाली आहे या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न अजून लक्षा एक लक्षात ठेवायचा आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारताची भारत स्वतंत्र झाला आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बांगलादेशची निर्मिती करण्यात आलेली आहे या ठिकाणी समजावून घेण्याची गोष्ट आहे की भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर पाकिस्तान दोन भागामध्ये विभागण्यात आला होता जो पाकिस्तान आहे त्याचे दोन भाग झाले होते तर एक भाग होता पूर्व पाकिस्तान दुसरा होता पश्चिम पाकिस्तान लक्षात ठेवायचं आहे आणि या ठिकाणी जो एक कोणता होता पूर्व आणि दुसरा होता पश्चिम तर एकोणीसशे एकाहत्तर साली भारताच्या मदतीने पूर्व पाकिस्तानमधील जनतेने बांगलादेशाची निर्मिती केली लक्षात ठेवायचं आहे आणि एकोणीसशे एकाहत्तरला जे घडलेलं आहे युद्ध त्यावरती आपण पूर्णपणे एक डीपमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक वीस आहे श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी शून्य असते त्यावेळी त्याला डॅश बेरोजगारी असं म्हटलं जातं हा जो प्रश्न आहे अर्थशास्त्रावरचा महत्त्वाचा प्रश्न आहे पहा आणि हा जो प्रश्न आहे हा बेरोजगारीवर आधारित प्रश्न आहे ज्यावेळी श्रमिकांची सीमांत उत्पादकता शून्य असते त्यावेळी त्याला कोणती बेरोजगारी म्हणतात तर त्याला म्हणतात पहा ऑप्शन क्रमांक एक छुपी बेरोजगारी तर यातील महत्त्वाचे आपण पॉईंट्स पहा तर छुपी बेरोजगारीलाच अजून एक नाव आहे प्रचंड बेरोजगारी म्हणून देखील त्याला ओळखलं जातं तर अशा प्रकारच्या बेरोजगारीमध्ये गरजेपेक्षा जास्त मजूर एकाच कामात गुंतलेले असतात त्याला म्हटलं जातं छुपी बेरोजगारी व जास्तीच्या मजुरांची सीमांत उत्पादकता जी आहे ती शून्य असते अशा बेरोजगारीला शेतीमध्ये ती बेरोजगारी जास्त प्रमाणामध्ये दिसून येते पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न एकवीस आहे महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली होती आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन कैसरिय हिंद ही जी पदवी आहे ही महात्मा गांधी यांना ब्रिटिश सरकारने दिली होती तर का दिली होती लक्षात ठेवायचंय ज्यावेळी ते असहकार चळवळी दरम्यान त्यांनी सरेंडर केलं होतं त्यामुळे त्यांना ही पदवी देण्यात आलेली होती लक्षात ठेवायचंय असहकार चळवळीमध्ये गांधीजींनी कैसरिय हिंद या पदवीचा तर रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा तसेच सुभाषचंद्र बोस यांनी आय या पदाचा देखील त्याग केलेला आहे पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळून येतात पहा उजनी धरण या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक चार तर रोहित हा जो पक्षी आहे पहा रोहित हा पक्षी जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो उजनी धरण जे आहे हे सोलापूर या जिल्ह्यामध्ये येतं आणि या धरणाची क्षमता एकशे एकवीस टी एम सी एवढी आहे उजनी धरण जलाशयाला यशवंत सागर असंही म्हणतात यावर आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे आणि सोलापूर जे जिल्हा आहे तर सोलापूर जिल्ह्याविषयी जी काही महत्त्वाची आणि पूर्ण डिटेल्समध्ये माहिती आहे ती देखील आपण एका व्हिडिओद्वारे घेतलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतामध्ये पाळला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन एकवीस ऑक्टोबर मित्रांनो लक्षात ठेवायचे जे पोलीस संबंधित दिनविशेष आहेत त्यावरही आपण महत्त्वाचे व्हिडिओज घेतलेले आहेत तर एकवीस ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो आणि एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन म्हणून पाळला जातो सोबतच काही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यामध्ये दे, जागतिक दिनविशेष आणि सोबतच राष्ट्रीय दिनविशेष देखील आपण पूर्णपणे घेतलेले आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे नक्षलवादाची चळवळ कोणत्या ठिकाणी भारतात प्रथम चालू झालेली होती पहा नक्षलवाद भारतात कधीपासून सुरू झाला किंवा कोणत्या ठिकाणापासून सुरू झाला तर हे जे आहे हे पर्याय क्रमांक चार तर नक्षलबारी हे जे गाव आहे हे गाव पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थित आहे आणि जिल्हा येतो त्याला पहा दार्जिलिंग तर हे जो जिल्हा आहे दार्जिलिंग जिल्हा आणि नक्षलबारी जे गाव आहे या गावामधूनच नक्षलवादाची सुरुवात झाली होती आणि नक्षलवादी संघटनाची स्थापना सर्वप्रथम एकोणीसशे साठच्या दशकात झालेली आहे जर आपल्याला राज्य विचारलं तर पश्चिम बंगाल या राज्यापासून नक्षलवादाची सुरुवात झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे राज्य राखीव दलाचे गटाचे प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते पहा राज्य राखीव दल म्हणजे लक्षात ठेवायचं राज्य राखीव दल म्हणजेच काय तर पहा राज्य राखीव दलाचे जे प्रभारी अधिकारी असतात तर त्यांना म्हटलं जातं पहा समादेशक पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि याची जी निर्मिती आहे ही सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी करण्यात आलेली आहे आणि त्याचा अधिकारी त्या, जो असतो त्या म्हणजे जो गटाचा प्रभारी अधिकारी असतो त्याला म्हटलं जातं समादेशक ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे पंचवीस प्रश्न आपल्याला पंचवीसपैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ फ्रीमध्ये मिळवायची असेल तर पहा आपल्याला जॉईन करायचं आहे मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि मराठी नोकरी डॉट इन या नावाने आपली वेबसाईट देखील आहे त्यावरही आपण महत्त्वाचे पॉईंट्स जे आहेत ते वाचू शकता त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र